नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत सध्या बाजारात मुबलक प्रमाणात कणसं उपलब्ध आहेत आपण कणीस भाजून तर नेहमीच खातो पण याच कणसापासून आपण वेगवेगळे पदार्थ करू शकतो आज आपण याच कणसापासून मस्त कुरकुरीत अप्रतिम चवीचे कटलेट करणार आहोत हे कटलेट तुम्ही नाश्त्यासाठी करू शकता किंवा मुलांच्या डब्यात देखील देऊ शकता आपल्या घरात मुलांच्या वाढदिवसाची छोटीशी पार्टी असेल अशावेळी देखील तुम्ही हे कटलेट करून सर्व करू शकता हे कटलेट आपण आधी बनवून ठेवू शकतो आणि आयत्यावेळी तळून सर्व करू शकतो हे कटलेट करताना आपण ना, ना ब्रेड क्रम्स वापरलं आहे ना मैदा वापरला आहे किंवा कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण हे कटलेट तयार केलेले आहेत आपल्या चॅनलवर मटार पॅटीस मटार कटलेट आणि सुरुणाचे कटलेट या रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन कप पोहे घेतलेले आहेत पोहे मी स्वच्छ निवडून पाकडून घेतलेले आहेत बघा जे आपण नेहमी कांदा पोह्यांसाठी पोहे वापरतो ते पोहे घेतलेले आहेत हे पोहे आपण मिक्सरला लावून याचं पीठ तयार करून घेणार आहोत हे कशासाठी हे आपण पुढे पाहूयात चला तर मग पोहे मिक्सरला लावून त्याचं पीठ तयार करून घेऊया त्याच मिक्सरच्या भांड्यात इथं मी पाच कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत मिरच्या अगदी कमी तिखट आहेत म्हणून मी पाच घेतलेल्या आहेत यानंतर दहा ते बारा मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि दीड इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत आता आपण हे मिक्सरला लावून यामध्ये अजिबात पाणी न घालता जाडसर वाटून घेणार आहोत तिखट्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तुम्ही पाहू शकता आपण इथे घेतलेली मिरची आलेलं सूड मी असं जाडसर वाटून घेतलेलं आहे यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही आहे यातच आपण एक कप स्वीटकॉर्न घालणार आहोत आता आपण हे स्वीटकॉर्न मिक्सरला लावून जाडसर वाटून घेणार आहोत यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे अगदी बारीक वाटायचं नाही आहे आपल्याला हे मिश्रण जाडसरच ठेवायचं आहे जा पल्स मोडवर मिक्सर फिरवायचा म्हणजे आपल्याला हवे तसे स्वीटकॉर्न बारीक होतात आपण मिक्सरला लावून घेतलेले कॉर्न आलं लसूण मिरचीचं मिश्रण मी इथं एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे बघा मी हे मिश्रण जाडसर वाटून घेतलं आहे अजिबात बारीक केलेलं नाही आहे आणि हे वाटताना मी अजिबात पाणी घातलेलं नाही आहे स्वीटकॉर्न मिक्सरला लावल्यानंतर त्याला पाणी सुटतं म्हणून हे मिश्रण आपण मिक्सरला लावून बराच वेळ ठेवायचं नाही आहे लगेचच आपण पॅटिस करायला घेणार आहोत स्वीटकॉर्न आपण कच्चेच घेतले होते यानंतर आपण यामध्ये दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून किसून घालायचे आहेत दोन बटाटे अगदी पुरेसे होतात यानंतर आपण यामध्ये पावकप किसलेलं गाजर घालूया पावकप शिमला मिरची घालायची आहे बारीक चिरून भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि यानंतर आपण यामध्ये दोन टेबल स्पून बेसन घालणार आहोत बेसनमुळे कटलेट छान खमंग लागतात इथं मी अगदी थोडीशी हळद घेतलेली आहे आणि एक टीस्पून लाल तिखट घेतलेलं आहे आपण इथं आधी पाच कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत पण मिरच्या अजिबात तिखट नाही आहेत म्हणून मी पुन्हा घरगुती वापरातलं एक टीस्पून तिखट घातलेलं आहे एक टीस्पून गरम मसाला घालायचा एक टीस्पून आमचूर पावडर एक टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि एक टीस्पून धणे पावडर घालायची आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ घालायचं आणि एक टीस्पून लिंबूरस घालायचा आहे किंवा तुम्ही अर्धा टीस्पून आमचूर पावडर घातली तरीही चालेल आता आपण ही सगळी साहित्य छान मिक्स करून घेऊया हातानेच मिक्स करायची म्हणजे ती अगदी व्यवस्थित मिक्स होतात अशा पद्धतीने बघा आपण इथे घेतलेली सगळी साहित्य अगदी मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत पण हे मिश्रण ओलसर झालेलं आहे याची आपल्याला कटलेट करता येणार नाहीत म्हणून आपण काय करायचं आहे जे आपण आधी पोहे मिक्सरला लावून पीठ करून घेतलं होतं यातलं पीठ आपण यामध्ये घालणार आहोत पीठ आपण थोडं थोडं घालायचं आहे अंदाज घेत घेत घालायचं याचं ठराविक प्रमाण सांगता येणार नाही जसं हे मिश्रण पातळ किंवा घट्ट असेल त्यानुसार तुम्हाला पोह्यांचं पीठ थोडंसं कमी अधिक लागू शकतं आता तुम्हाला पोह्यांचं पीठ नसेल घालायचं तुम्ही ब्रेड क्रम्स वापरू शकता किंवा तांदळाचं पीठ देखील वापरू शकता पण पोह्यांचं पीठ हेल्दी ऑप्शन आहे ब्रेड क्रम्सपेक्षा आणि पोह्या आपल्या घरात सहज उपलब्ध असतात त्यामुळे पोह्यांचं पीठ वापरणं योग्य आहे बघा अजून हे मिश्रण आपल्याला हवं तसं घट्ट झालेलं नाही आहे या आपण यामध्ये अजून चार चमचे पोह्यांचं पीठ घालूया असं मिळून मी अजूनपर्यंत आठ टी स्पून पोह्यांचं पीठ घातलेलं आहे पीठ थोडं थोडं करून घालायचं म्हणजे खूप जास्त होणार नाही पोह्यांचं पीठ यातला ओलसरपणा पटकन शोषून घेतं आणि हे मिश्रण अगदी छान आपल्याला हवं तसं घट्ट होतं शिवाय आपण यामध्ये पोह्यांचं पीठ घातल्यामुळे जेव्हा आपण कटलेट तळतो तेव्हा ते मस्त कुरकुरीत होतात थोडं थोडं करून मी पोह्यांचं पीठ घालून हे मिश्रण असं तयार करून घेतलेलं आहे बघा आपल्याला हवं तितका घट्टपणा आलेला आहे यातलं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि याची टिक्की तयार होते का ती बघायची बघा अगदी व्यवस्थित टिक्की तयार होते याचा अर्थ आपण यामध्ये घातलेलं पोह्यांचं पीठ अगदी बरोबर झालेलं आहे आता, आता हे एवढं पीठ शिल्लक राहिलेलं आहे हे आपण पुढे वापरणार आहोत आता आपण कटलेट करून घेऊया आधी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे हे मिश्रण हाताला चिकटणार नाही आणि कटलेट जसे तुम्हाला लहान मोठे आवडत असतील त्यानुसार यातलं मिश्रण हातावर घ्या असं गोल फिरवून घ्या त्याला गोल आकार द्या आणि नंतर ज्या आकारामध्ये तुम्हाला कटलेट आवडत असतील तसा याला आकार द्या मी इथं हो, याला टिक्कीचा आकार देणार आहे अशा पद्धतीने कडेने जर कुठे चिरा पडत असतील तर त्या हाताने एकसारख्या करून घ्यायच्या आहेत आणि कटलेट करताना खूप जास्त जाड करायचे नाही आहेत किंवा खूप जास्त पातळ देखील करायचे नाही आहेत कटलेट गोल करून झाल्यानंतर कडा अशा पद्धतीने हातावर फिरवून घ्यायच्या म्हणजे जर कुठे चिऱ्या पडल्या असतील तर त्या छान एकसारख्या जोडल्या जातात बघा सुंदर असं आपलं कटलेट तयार आहे अशाच पद्धतीने आपण अजून कटलेट तयार करून घेऊया तयार मिश्रणाचा गोळा घ्यायचा आहे हातावर असा गोल फिरवून एकसारखा करून घ्यायचा आणि आपल्या आवडीनुसार आकार द्यायचा आहे असे कटलेट तयार करून तुम्ही हवाबंद डब्यात भरून फ्रीझरमध्ये चार पाच दिवसांसाठी स्टोर करून ठेवू शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा फ्राय करून सर्व करू शकता अशाच पद्धतीने आपण सगळे कटलेट तयार करून घेऊया आपले सगळे कटलेट तयार आहेत या प्लेटमध्ये बारा कटलेट आहेत आणि अजून आठ कटलेट मी एका हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत आता आपण आधी एवढेच कटलेट तळून घेणार आहोत मी कटलेट सॅलो फ्राय करणार आहे जर तुम्ही हे कटलेट डीप फ्राय करणार असाल तर तुम्हाला दहा पंधरा मिनटांसाठी हे कटलेट फ्रीजमध्ये ठेवावे लागतील ला आणि त्यानंतर मग पुढची तयारी करायची आहे इथं मी प्लेटमध्ये तीन टेबलस्पून बारीक रवा घेतला आहे आणि आपण जे पोह्यांचं पीठ घेतलं होतं आणि त्यातलं जे शिल्लक होतं ते पीठ पण मी यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे पोह्यांचं पीठ जास्ती उरलं असेल तर मग तुम्हाला बारीक रवा घेण्याची गरज नाही आहे किंवा पीठ अजिबात उरलं नाही तर तुम्ही फक्त बारीक रवा लावून देखील कटलेट फ्राय करून घेऊ शकता आता आपण तयार कटलेट या मिश्रणामध्ये घोळवून घेऊया फक्त हलकंसं कटलेट घोळवून घ्यायचं आहे खूप जास्त दाबून याला रवा लावायचा नाही आहे हलकंसं घोळवून घ्यायचं आणि एकावेळी जेवढे आपण कटलेट फ्राय करणार असू तेवढ्यालाच आधी हे मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि बाकी मग आधीचे फ्राय झाल्यावर नंतर हे मिश्रण लावून घ्यायचं आहे तुम्ही जर हे कटलेट डीप फ्राय करणार असाल तर आधी तुम्हाला मैद्याची किंवा तांदळाच्या पिठाची पातळ स्लरी करावी लागेल त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि मग हे कटलेट त्यामध्ये बुडवायचे आणि त्या स्लरीमधून बुडवून काढल्यानंतर हे रव्याचं मिश्रण लावून तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा तुम्ही तांदुळाचं पीठ देखील लावू शकता किंवा कॉर्नफ्लॉवर लावू शकता किंवा ब्रेड क्रम्स लावले तरीही चालतील अशाच पद्धतीने आपण आधी दोन तीन कटलेट या रव्यामध्ये घोळवून घेऊया आणि मग फ्राय करूया कटलेट टाळण्यासाठी इथं मी गॅसवर पॅनमध्ये पाव कप तेल मीडियम गरम करून घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेमही लो टू मिडियम ठेवलेली आहे आता आपण एक एक करून रव्यामध्ये घोळवून घेतलेले कटलेट या पॅनमध्ये घालणार आहोत पॅनमध्ये मावतील एवढेच आपण एका वेळी कटलेट यामध्ये ठेवायचे आहेत आणि लो टू मिडियम फ्लेमवर कटलेट बाहेरून मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण सॅलो फ्राय करून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कटलेट सॅलो फ्राय करा किंवा डीप फ्राय केले तरीही चालतील तीन चार मिनिटं झालेत आता आपण कटलेट पलटून बघूया बघा कटलेटना तळाकडच्या बाजूने अगदी मस्त सोनेरी रंग आलेला आहे एका बाजूने अगदी मस्त तळले गेलेत अशाच पद्धतीने आपण सगळे कटलेट पलटून घेऊया एखादा कटलेट जर एका बाजूने भाजला नसेल तर तो आधी थोडासा भाजू द्या आणि मग थोड्या वेळाने पलटून घ्यायचा आहे दुसरी बाजू देखील अशीच मस्त सोनेरी रंगावर तळून घेऊया कटलेटची दुसरी बाजू अगदी छान भाजली गेलेली आहे बघा आता आपण हे कटलेट तेलातून काढून घेऊया तुम्ही पाहू शकता की ती सुरेख रंग आला आहे आणि वरून मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत मधले कटलेट लवकर भाजले जातात जर कडेचे कटलेट भाजले नसतील तर भाज ते मध्ये घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजू एकसारख्या रंगावर भाजून घ्यायच्या आहेत बघा हेही कटलेट अगदी आपलं छान भाजलं गेलेलं आहे आता आपण हे देखील काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने एक एक करून सगळे कटलेट काढून घेऊया तयार कटलेट आपण टिश्यूपेपरवर काढून ठेवायचे आहेत म्हणजे जास्तीचं तेल टिश्यूपेपर खेचून घेतील तयार कटलेट मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत बघा दोन्ही बाजूनी अगदी छान भाजले गेले आहेत वरून मस्त कुरकुरीत झालेले आहेत कटलेटसोबत मी टोमॅटो केचप सर्व केलेला आहे तुम्ही हिरवी चटणी देखील सर्व करू शकता मी तुम्हाला एक कटलेट तोडून दाखवते बघा आतूनही अगदी मस्त भाजलं गेलेलं आहे बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे कटलेट होतात आणि चवीला अप्रतिम लागतात मुलं तर आवडीने खातात अशाच पद्धतीने हे स्वीटकॉर्न कटलेट तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडले तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद